आपल्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. भाऊ मला सांगा, एक नवीन चित्र गडचिरोली, हजारो तरुण धावले, काय म्हणाल तुम्ही? अतिशय आनंदाची गोष्ट आहे. गडचिरोलीने हे दाखवून दिलंय की आता आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. आणि मला असं वाटतं की या तरुणाईने माओवाद्यांना उत्तर दिलंय की आम्ही घाबरत नाही. नेहमी असं चित्र असतं की गडचिरोली बंदुकांचे आवाज, हिंसक कारवाया, हिंसक घटना, दहशत. आज वेगळं चित्र तुम्हाला दिसलं? फारच वेगळं चित्र दिसलं आहे आणि जो उत्साह आहे तो महत्वाचा आहे. तरुणाईची ही जी एनर्जी आहे ही गडचिरोलीच्या बदलासाठी एक नवी एनर्जी आहे आणि तुमचा मनोधैर्य नेहमी वाढवण्याचा प्रयत्न राहिला. तुम्ही कालपासून या ठिकाणी उपस्थित आहात, आज तुम्ही काय त्यांना संदेश दिलाय? माझा संदेश एकच आहे, निर्भयतेने जगा, चिंता करू नका. आता संधी देशात, महाराष्ट्रात आणि गडचिरोलीत असीमित आहेत. त्या संधीचा फायदा घ्या, स्वतःचा विकास करा, आपल्या कुटुंबाचा विकास करा, आपल्या समाजाचा विकास करा.